आपल्या धर्माच्या भरोशावर कुणालाही जगता येणार नाही. तुमची लायकी काय? तो समाज तोडण्याचं काम आंदोलन कुणी काढू, पण त्या आंदोलनाच्या मागे कोण आहे हे महत्त्वाचं आहे. जरा अंगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती. नमस्कार मित्रांनो, प्रथम शिवाजीरावांना दीर्घायुष्य चिंतितो, त्याचप्रमाणे धनश्री महिला पतसंस्थेचा जो रौप्य महोत्सव आहे त्यांचा उत्तरोत्तर भरभराट हो, येथील महिलांना त्यांचा अर्थसहाय्य लावो, एक व्यवसाय मिळो या शुभेच्छा व्यक्त करतो. मंगळवेढ्यात तसं काही मला नवीन नाही, मी गेली 30 वर्ष मंगळवेढ्यात येत आहे. 30 वर्ष कवितांचे कार्यक्रम आम्ही करतो आहे, मग ते इंद्रजित घुले असोत, शिवाजी सातपुते असोत, सगळी मंडळी आमच्याबरोबर नेहमी महाराष्ट्रात असतात, हिंडतात. तर विषय आता असा आहे की तो नेमका विषय राजकारणाकडे नेणाराच विषय आहे आपला सगळ्यात असल्याही परिस्थितीत. आता आकडेवारीचं तरुणाई किती आहे, ज्येष्ठ नागरिक किती आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं आहे. आता या तरुणाई पुढे महत्त्वाचा जो प्रश्न आहे की उद्या केंद्र सरकारने, म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या हातात आरक्षण नाही, केंद्र सरकारने 50% मर्यादा जर 75-80% नेली तर ब्राह्मण, मराठा, लिंगायत, मुसलमान सगळ्यांना अतिरिक्त आरक्षण देता येईल, अन्यथा आहे या घटनेत न्यायापर्यंत देता येणार नाही त्यातलं. पण समजा दिलंच उद्या सगळ्यांनी केंद्राने, निवडणुका आल्यात आणि जर राम पावलाच तुम्हाला, तर सगळ्या जातींना आरक्षण मिळून सुद्धा 90% मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत. 90% मुलांना कितीही प्रयत्न केला, 90%पर्यंत मार्क मिळाले तरी ॲडमिशन 95-96-97-97 क्लोज होईल त्या ठिकाणी. मग करायचं काय? तर या 90% मुलांना आपला जगण्याचा मार्ग स्वतः शोधावा लागेल. आपल्या जातीच्या भरोशावर, आपल्या धर्माच्या भरोशावर, आपल्या राज्य सरकारच्या भरोशावर किंवा आपल्या केंद्र सरकारच्या भरोशावर, आपल्या आमदाराच्या भरोशावर, आपल्या खासदाराच्या भरोशावर कुणालाही जगता येणार नाही. तुम्ही स्वतः, तुमची मानसिकता काय? तुमच्या वडिलाचं 50 एकर ऊस आहे, 50 कोटीची प्रॉपर्टी, तुमची लायकी काय? त्या 50 कोटीचे 100 कोटी करण्याची लायकी आहे का? नसेल तर ती वाढवणं हा तरुणांच्या पुढे महत्त्वाचा प्रश्न आहे. आता काय झालं आहे की राजीव गांधींनी 18 वर्षाच्या मुलांना मतदानाचा हक्क दिला, मतदार यादीत नाव आलं आणि शाळेत जाणारी, कॉलेजमध्ये जाणारी पोरं ते मतपेटीजवळ आली आणि पवाराची पोरं काय म्हटली, ठाकरेची पोरं काय म्हटली, इथं आपल्या घरातली पोरं काय म्हणतात ऐकायला कोणाला वेळ नाही त्या ठिकाणी. परिस्थिती इतकी विचित्र आहे की वर्तमानपत्रातल्या बातम्या, TV वर दिसणाऱ्या बातम्या आणि आपलं जगणं यातलं खूप अंतर वाढत चाललेलं आहे त्या ठिकाणी. तर या मुलांना एक तर स्वतःच्या नोकरीसाठी वेगवेगळे जगण्याचे विविध पर्याय उपलब्ध झाले पाहिजेत. आपल्यापुढे आदर्श काय कुठल्याही तरुणापुढे, की गौतम अदानीसारखा पैसा असावा आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम असावा, एवढंच, बाकी काय नाही. लाखोने गर्दी, मग त्याला काही प्रश्न येत नाही त्या कार्यक्रमाला यायला. त्याला आपल्याला कोण वापरत तर नाही ना, आपली जात तर आपल्याला वापरत नाही ना, आपला धर्म तर आपल्याला वापरत नाही ना, आपलं राजकारण तर आपल्याला वापरत नाही ना, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्या वारकरी संप्रदायाने हा सगळा समाज जोडला, त्यांनी 12 बलुते सगळे गोळा केले, म्हणजे नरहरी सोनार होता, सावता माळी होता, गोरा कुंभार होता, सेना नावी होता, चोखा मेळा होता, सगळे एकत्र बांधले, तो समाज तोडण्याचं काम आता राजकारणी करत आहेत. आंदोलन कुणी काढू, पण त्या आंदोलनाच्या मागे कोण आहे हे महत्त्वाचं आहे. तर जरा अंगी येता, जरा अंगी येता जातीचीच कळ,
जरा अंगी येता जातीची कळ भुजातले बळ दर्शविती. जरा अंगी येता जातीची कळ भुजातले बळ दर्शविती. ढासळाला आता सारा गाव गाडा. ढासळाला आता सारा गाव गाडा आणि वेशीतचा राडा दिग्गजांचा. ढासळाला आता सारा गाव गाडा आणि वेशीतचा राडा दिग्गजांचा. तर विठ्ठलाचे दारी ज्ञाना नामा तुका. विठ्ठलाचे दारी ज्ञाना नामा तुका. आणि चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे. चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे. विठ्ठलाच्या डोळ्यातून चंद्रभागा वाहते. रुक्मिणीच्या डोळ्यातून चंद्रभागा वाहते. ज्ञानेश्वर नामदेवाच्या तुकारामाच्या डोळ्यातून की जे जो समाज आम्ही एकत्र आणला तो जोडला तो तोडण्याचं काम आता राजकारणात सुरू आहे. त्यामुळं आपले जे ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या जातीच्या बाहेर आपण येऊ देत नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांत, धनगर शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, मराठा शेतकऱ्यांचे वेगळे आहेत, माळी शेतकऱ्यांचे वेगळे आहेत, असं काय आहे का? वंजारी समाजाचे वेगळे आहेत, असं काय? शेतकरी शेतकरी आहे. पण आता प्रत्येक शेतकरी आपापल्या जातीत विभागणे, तो एकत्र न राहणे आणि त्याचा फायदा हे दोन वरती बसलेले दोन धनाढ्य लोक आहेत आणि एक अर्धा मोठे उद्योगपती आहेत. त्या संपूर्ण देशाची संपत्ती त्या 10 लोकांच्या मुठीत आलेली आहे. आत्ता आज लाखो करोड रुपये गव्हर्नमेंटचे बुडून बँकाचे बुडून पळून गेलेले उद्योगपती रोज TV आपण बघतो. ही संपत्ती कोणाची आहे देशाची? या संपत्तीवर अधिकार कोणाचा आहे? म्हणजे शेतकऱ्याने कांदा निर्यात केला तर त्याला 40% ड्युटी आहे आणि आता गेले महिनाभर जे धान्य आयात होत आहे ते त्याची ड्युटी माफ केलेली आहे. त्या ठिकाणी म्हणजे कोणती अर्थव्यवस्था इथे स्वीकारली जाते हे आपल्या तरुणांना कळण्याची गरज आहे. नुसतंच कॉलेजमध्ये गेलो आई बाप पैसे भरतात म्हणून आपलं ते जातो इंडियाला तिकडे तसं होतं कामा नये. तर आपला भविष्यकाळ आपण ठरवलं पाहिजे. वय वर्ष 25 ते 50 हे आपलं पैसे मिळवण्याचं उद्योग व्यापार करण्याचं वय आहे. मग 60 पुढं तुम्ही कसं वागायचं तो भाग परत वेगळा आहे त्यातला. पण नेमक्या त्या वयात ही मुलं दिवसभर राजकारणावर इकडे तिकडे जर चर्चा करत बसली किंवा कुठल्या तरी चुकीच्या कार्यक्रमात चुकीच्या आंदोलनात हिंडत बसली त्यांचं भवितव्य काय? म्हणून मी म्हटलं की 18 वर्षाच्या पोरांना मतदानाचा हक्क दिला, तरुणांना दिला. 50व्या वर्षी आम्हाला कळत नाही कुठल्या पक्षात जायचं. 50व्या वर्षी आम्ही पक्ष बदलतो. 50व्या वर्षी आमचं सगळं विचारधारा बदलते. 18 वर्षाच्या पोराला खरंच काय कळत असेल तर आपलं अर्थकारण कळण्याची ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आणि धर्म हा कशासाठी आहे? हा नैतिकतेसाठी. धर्माने प्रार्थना दिली, धर्माने पूजा दिली. हिंदू असतील ते पूजा करतात, मुस्लिम ख्रिश्चन असतील ते प्रार्थना करतात. मग सगळ्यांचे मार्ग काय? ईश्वराकडे जाण्याचे आहेत. आणि ह्या जर सूर्य एक असेल तर ईश्वर अनेक असू शकत नाही, तो एकच ईश्वर असतो. तर पूजा करायलाही हरकत नाही, मंदिरात जायलाही हरकत नाही, मशिदीत जायलाही हरकत नाही. पण धर्माने कुठे धर्मदेश शिकवला आहे का? हत्याकांड शिकवलं आहे का? म्हणजे काय होतं की धर्माचा आहे दुरुपयोग. बरं जातीचं तर काय झालं? जे एखाद्या व्यवसाय करत असला तो त्या जातीचा झाला तर त्याची काय चूक आहे? कोणत्या जातीत जन्माला हवी त्यात त्याची काय चूक आहे? मी आत्ताचं जे आंदोलन आहे याच्याकडे हा कोरडवाहू शेतकऱ्यांचा मोर्चा म्हणून पाहतो. मराठा समाजाचं आंदोलन म्हणून मी बघत नाही. मी सुरुवातीपासून सांगतो की मराठवाड्यात मी माझा भाग तिथलाच आहे. मी ज्या गावात राहिलो जामखेड कर्जत आलो नगर जिल्ह्यातलं बाजूला सगळा मराठवाडा आहे की मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कॅनॉल बागायत नाही, पाणी नाही, ऊस नाही आणि 80% मराठा समाज कुठेतरी मोलमजुरी करणार आहे. हे आंदोलन त्या कोरडवाहू शेतकऱ्याचं आहे. त्याला जातीचा शिक्का मारून काही उपयोग नाही आहे त्याला. आणि ती मग आग भडकते की माझ्या बाजूला ज्याचा 10 एकर ऊस आहे त्याला आरक्षण आहे, त्याला 70% ॲडमिशन मिळती,
माझे वडील मजुरी करतात, मला त्याला त्याच्यापेक्षा मार्क जास्त येतो आणि त्याला मिळत नाही, मग त्याच्या पोटात गोळा येतो आणि मग तो आंदोलनात तिथे येतो. तर आपले प्रश्न हे आर्थिक आहेत सगळे त्यातले. म्हणून विलासराव देशमुख, आम्ही बसलो असताना विलासराव म्हटले की जातीनिहाय आरक्षण रद्द करा. त्यातली विलासरावचा त्यावेळेस विचार होता की बाबासाहेबांनी घटनेत लिहिलं की काही दिवस या समाजाला दिलं पाहिजे, पण ठीक आहे 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष, पण त्याची कालमर्यादा निश्चित केली पाहिजे ना कधीतरी. ती अजून होत नाही. जर घटनेत बाबासाहेबांनी असं लिहिलं का मरेपर्यंत पिढ्यानपिढ्या देत राहा, असं कधीच निर्माण बाबासाहेबांनी केलं नाही. पण आम्हाला काय झालं, राजकारणात सगळ्या जातींना वापरण्याची सवय झाली. निवडणूक मी 90 लिहिलं होतं बा 30 वर्षापूर्वी, काय 32 वर्षापूर्वी काय फरक आहे बा, की निवडणूक येता जवळ नेता दिसे शुभ्र धवल त्यास हवे बहुजन बळ जिंकण्यासाठी. हा या जातीचा नेता तो त्या जातीचा नेता सर्वांना जवळ घेता यशदारी. हा तळातील बीसी तो गाळातील ओबीसी खेळती लेजिमदारसी आनंदाने. मंत्रिमंडळात मात्र बीसी ओबीसी अपात्र तिथे 50% पात्र असू नये. तर जे जे प्रश्न असती बिकट सगळं कुठल्याही पक्षात सरकार येऊ द्या, जे जे पक्षात प्रश्न असती बिकट जे जे प्रश्न असती बिकट ज्याचा गुंता नाही सुटत ते ठेवावे भिजत कुजविण्या. जे जे प्रश्न असती बिकट ज्याचा गुंता नाही सुटत ते ठेवावे भिजत कुजविण्या. तर केली स्थापन समिती येई आरक्षणा गती. हे 90 आहे, 90 लिहिलेलं आहे. केली स्थापन समिती येई आरक्षणा गती ऐसी आशा धरिती येडे खुळे. तर जे जे आठवले ते रामदासा सांगितले. आणि आरक्षणाऐवजी मागितले पद सरकारी, काय 30 वर्षात फरक. केबलमध्ये जसा स्टारच्या बाजूला बीबीसी असतो, तसा आमच्या नेत्याजवळ बीसीबरोबरच ओबीसी असतो. ते सर्व चॅनल्स मुठीत ठेवून राज्य ते करीत असतात. कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात, तीस वर्षापूर्वी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं असतं तर त्याचवेळेस जर कालमर्यादा निश्चित केली असती तर कशाला आंदोलन कुठली झाली असती. विलासरावने तर म्हटलेलं 20 वर्ष झाली, 20 वर्षापूर्वी बोललो. त्यांचा तो विलासराव देशमुखांचा विचार होता की पुढं जाती द्वेष वाढत जातील. पण आता त्या जाती घट्ट झालेल्या आहेत. म्हणजे मनुस्मृतीने जाती व्यवस्था केली म्हणून आपण स्टेजवर शिव्या द्यायच्या, मनुस्मृतीला ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या आणि खाली जाऊन परत आपण आपल्याच जातीचं आरक्षण मागायचं, म्हणजे मनुस्मृती मान्य. जर तुमच्या स्वतःच्या जातीपुरतंच तुम्ही आरक्षण मागत असाल तर याचा अर्थ तुम्हाला मनुस्मृती मान्य आहे ना, मग कशासाठी ब्राह्मणांना शिव्या देता त्या ठिकाणी. तर एकच आहे की आपल्याला जाती व्यवस्था मोडायची का मोडायची नाही. शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जेव्हा आपण बोलतो, समता बंधुता स्वातंत्र्य याचा विचार घेऊन बोलतो, तर त्या विचाराने जगताना त्या विचाराच्या आड ज्या गोष्टी येतील त्याचासुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्या दूर कशा होतील त्याचा आपण विचार केला पाहिजे. तो गेल्या 25 वर्षात तसा झालेला नाही. आता तर परिस्थिती इतकी बदलली की दुसरंच टोक आहे, म्हणजे समता बंधुता आता इथून पुढं बोलायचंच नाही तुम्ही. आता फक्त ईश्वर कोण, अंबानी आणि अदानी, हे दोनच ईश्वर आहेत आता या ठिकाणी. आणि ते दोन गुजरातचे नेते त्या ठिकाणी चौघं म्हणतील तसं देशाने मागायचं, बाकीचे कोणी काही बोलायचं नाही, डोकं वापरायचं नाही काही. तर हा आपला जो प्रवास चाललेला आहे हा उलट्या दिशेने चाललेला आहे. तर तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मी एक सिनेमा आत्ता काढला होता गेल्या रविवारी TV होता, दोन्ही वेळा सरपंच भगीरथ ओबीसी सरपंचाची कथा आहे. आणि त्यात मी सरळ सांगितलं होतं की शाळेतल्या दाखल्यावरची जात काढली पाहिजे. कारण मी एका शाळेत गेलो, मरा जिल्हा परिषदच्या शाळेत, तिथे बाजूला बोर्ड लावला होता, बोर्डावर लिहिलं होतं ब्लॅकबोर्डवर
एन टी किती, एस टी किती, ओ बी सी किती, बी सी किती, हां. परत त्या वहीत लिहिलं होतं किती ओ बी सीनी खिचडी खाल्ली, किती बी सीनी खिचडी खाल्ली, किती एन टीनी खिचडी, खिचडी कुणी खाल्ली ते सुद्धा लिहावं लागतं. ते होय, त्या शिक्षकाने मला सगळं दाखवलं आहे. म्हणजे शाळेत गेलेल्या पोराला पहिल्याच दिवशी कळतं की तू बी सी एस का ओ बी सी एस, पहिल्याच दिवशी शिक्का. त्यापेक्षा जन्मल्यावर गोंधळ ना कपाळावर येतं, सर्टिफिकेटची तरी काय गरज आहे. जन्मला की हातावर नाही तिकडे गोंधळ ठेवायचं, बी सी, ओ बी सी, एन टी, एस टी. किती दिवस, किती दिवस चालणार? 75 वर्ष झाली, आता किती दिवस चालणार? याची एक काल मर्यादा जर निश्चित झाली नाही तर अशा जाती जातीचे देश तयार होतील त्या ठिकाणी. यात धर्माची काही चूक नाही आहे, जातीची, जातीव्यवस्थेची काही चूक नाही आहे, पण ती कधीतरी आपल्याला संपवायची हा विचार लोकांच्या मनात नसेल. तर धर्म म्हणाला, धर्म म्हणाला मी पूजा दिली, मी प्रार्थना दिली. धर्म म्हणाला मी पूजा दिली, मी प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली, माझं काय चुकलं? मी पूजा दिली, प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली, माझं काय चुकलं? तेव्हा जखमी जात म्हणाली, जखमी जात म्हणाली की व्यवसायाशी नातं जोडलं, व्यवसायाशी नातं जोडलं आणि तेच गळ्यात पडलं, माझं काय चुकलं? व्यवसायाशी नातं जोडलं, तेच माझ्या गळ्यात पडलं, माझं काय चुकलं? तेव्हा निराकार ब्रह्म म्हणालं, हे जीव जन्माला घातले, ते उतले, मातले, माझं काय चुकलं? हे जन्माला घातले नसते तर कशाला काय झालं त्या ठिकाणी? तर विचार करायला पाहिजे की या पृथ्वीवर ईश्वर एकच आहे. मग तुम्ही मंदिरात जा, मशिदीत जा, चर्चेत 99% भाऊक आणि भाविक आहेत. आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रात बुद्धिवादी लोक, नास्तिक लोक यांची संख्या 25 ते 30 लाखापेक्षा जास्त नाही. सगळे मोजले तरी महाराष्ट्रातले विचारवंत, बुद्धिवंत, नास्तिक, बाकी 99% समाज हा भाऊक आहे, भाविक आहे. म्हणून जर कुणाला मंदिरात गेल्याने जर आत्मशांती मिळत असेल तर त्याला नावं ठेवू नका. तो त्याचा, तुम्हाला बारमध्ये गेल्यानंतर 2 तास बरं वाटतं, याला देवळात गेल्यानंतर बरं वाटतं, काय वाईट काय आहे त्यात? त्या ठिकाणी एखाद्याला मशिदीत गेल्यावर प्रार्थना केल्यावर बरं वाटतं, चांगलं आहे ना. कुठेतरी आड्ड्यावर जोगाराच्या बसण्यापेक्षा तो मशिदीत जातो आहे, कुणी चर्चमध्ये जातो आहे, कोणती कुणी लायब्ररीत जाऊन बसतं आहे. आपल्या 8 तास रात्रीचे झोपेचे, 8 तास कामाचे सोडले तर राहिलेल्या 8 तासात आपण कुठे कुठे बसतो याच्यावर आपली लायकी आणि संस्कृती दिसून येते त्या ठिकाणी. रात्री कुठे 8 तासात तुम्ही काय करता? ते 8 तास आपले किमान माझ्यापासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्लीत उपद्रव होणार नाही, माझ्या गल्लीला त्रास होणार नाही. मी ज्या गावात राहतो त्या गावात माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा आणि माझ्या कुटुंबाचा कुणालाही त्रास होणार नाही, एवढी तरी दक्षता घेण्याची गरज आहे आज किमान तितकी. हे तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपली लढाई आर्थिक आहे बरं का? ही अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते, कानोपात्रा मी तुला क्लिओपात्रा करू शकते. हे पूर्वी मी 30-40 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे की हे स्वप्न दाखवत आहेत आपल्याला आणि एका वेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत सगळे. त्या दिशेत ही गरिबांची पोरं किती टिकणार? म्हणून हा इंडिया विरुद्ध भारत मंगळवेढा भारतातलं गाव आहे. आता या ठिकाणी या कॉर्पोरेट जगतात कलकत्ता, मद्रास, दिल्ली, मुंबईचे लोक हे काय खेळ करतील सांगतात. तुम्ही बघितलं परवा निर्देशांक कसा कोसळला ते. तुम्हाला माहिती आहे तुमच्या 7व्या वेतनाचे पैसे कसे काढायचे आणि ते कसे ओढायचे आणि ते कधी गाडायचे याचा खेळ यांच्या लक्षात आहे. बरं, प्राध्यापकांना काय झाले संध्याकाळी इतके पैसे आहेत ना की रोज एक कोंबडीने एक क्वार्टर मारली तरी शिल्लक राहते काय त्याच्या. तर त्यामुळं ते सकाळी चर्चाच करतात कुणाचे शेअरचे दर काय आहेत, शेअर बाजार काय चालला आहे, कुठे चालला आहे, काय चालला आहे. इतकी विचित्र आपली अर्थव्यवस्था झाली, इतका विषमता वाढत चालली आणि त्या विषमतेतून आणि बेकारीतून हा द्वेष निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी. या द्वेषाचं कारण
किंवा आत्ता ज्या पद्धतीचे लोक टी व्हीवर हे जे जग कोसळत आहे यातलं काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याची क्षमता वाढण्याची गरज आहे. हे कोसळणार तुमच्या मोबाईलवर काय बघावं हे तुमच्या हातात नाही, तुम्ही ऑन केलं की ते ओळीने येत राहील. पण हे माझ्यासाठी काय, माझ्या कुटुंबासाठी काय आणि यातलं काय मला नको, म्हणजे काय स्वीकारणे आणि काय नाकारणे याची क्षमता ही खूप वाढण्याची गरज आहे त्या ठिकाणी. राजकारण इतकं अस्थिर आहे की मी आपला तरुणाईसाठी विषय असल्यामुळे सांगतो की जोपर्यंत तुमचं स्वतःचं इन्कम तयार होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात जाऊ नका. भले तुम्हाला 18 वर्षी मतदारयादीत नाव आहे, तुमचे वडील किती श्रीमंत असू द्या, जोपर्यंत तुम्ही कमवत नाही, तुम्हाला उद्योगाची दिशा मिळत नाही, स्वतःचं इन्कम सुरू होत नाही, तोपर्यंत कुणाचा झेंडा असा खांद्यावर घेऊ नका. नाही तर होतं काय, रामदास फुटाने आगे बडो हम तुम्हारे साथ आहे, अरे मी कुठं चाललो मलाच कळेना, तू का बोंबलत माझ्या मागे येतो. पण म्हणजे मी उद्या कुठल्या पक्षात जाणार मलाही माहीत नाही त्या ठिकाणी. तेव्हा 25 पर्यंत आपला व्यवसाय, आपली जगण्याची दिशा निश्चित करा. एक व्यवसाय निवडला त्यात अपेक्ष आलं तर दुसरा करा, दुसऱ्यात अपेक्ष आलं तर तिसरा काय करायचा. शेवटी या पृथ्वीवरची आपली ही पहिली जी एंट्री झालेली, याच्यानंतर पुढच्या जन्मात वाघ होतो का सिंह होतो ते डोक्यातलं काढून टाका. जे काही चांगलं करायचं असेल ते याच जन्मात होऊ शकतं. तर आर्थिकदृष्ट्या मी कसा उभा राहील माझ्या स्वतःच्या कष्टावर. वडिलाची प्रॉपर्टी सांगू नका, आजोबाची प्रॉपर्टी सांगू नका, ती काही सांगू, स्वतःची लायकी वाढवा, स्वतःच्या दोन कानाच्या मधील प्रदेश सुरू करा, चांगले विचार ग्रंथ वाचा या तरुणपणाचं. आत्ताच वाचन होतं आमचं, आम्ही जे घडलो ते लायब्ररीमुळे घडलो, म्हणजे आम्हाला काही कुठल्या डिग्र्या वगैरे नाहीत आमच्या हातात, पण ज्या वाचनालयात जाऊन आम्ही बसत होतो तिथं जे काय वाचायला मिळालं त्यामुळे जगण्याची दिशा मिळाली. तर माझ्यासारखा माणूस, एक ड्रॉइंग टीचर, 12 वर्षे मी नोकरी सोडली, सिनेमात आलो, सिनेमा चांगले काढले पण ते चालले नाहीत, कर्ज झालं, मग कवितेत सुरू केलं, मग बिनभांडवली धंदा कविता, कवितेच्या कार्यक्रमावर मी 40 वर्षे जगलो. जगण्याचे 2-3 पर्याय उपलब्ध पाहिजेत त्या ठिकाणी. आणि सुशील कुमारजी शिंदे शरद पवार साहेबांनी एकदम मला माहिती नव्हतं काय, एकदम म्हटले उद्या तुम्ही अर्ज भरा आमदार व्हा, आमदारही ओळखीचे नाहीत विधान परिषदेवर. पवारसाहेब म्हटले मी बघतो, दा तुम्ही घरी जाऊन बघा तुमच्या डोक्याबाहेरचं हे, पवारसाहेब म्हटले तुमच्या डोक्याबाहेरचं गरीब असं मी बघतो. मला मी आमदारसुद्धा ओळखीचे नाही, पवारसाहेबांनी एकट्याने पाहिलं की याला विधान परिषदेवर घ्यायचं आहे त्या ठिकाणी आणि घेतलं. संधी सगळी येते चालत, तुम्ही तयार राहा. नाही तर तुम्ही जर रात्रीच कुठेतरी जाऊन बसलात डोलत डोलत लेजिम खेळत घरी तर आलात तर मग आयुष्यात मग ते काही खरं नाही. पुढं विशेच्या बाहेर माणूस जाऊ शकणार नाही, त्याच्या पलीकडे जाऊ शकणार. तर आपल्या जगण्याच्या दिशा ठेवा. हे जग सुंदर आहे आणि परमेश्वराने डिग्री घेतल्यावरच तुमचं कल्याण होईल डोक्यातलं काढा तरुणांनो. परमेश्वराने प्रत्येकाला एक कला दिली. मला लहानपणी ड्रॉइंग चांगलं होतं म्हणून मी ठरलो ड्रॉइंग टीचर व्हायचं. 17 वर्षी ड्रॉइंग टीचरचा कोर्स केला, 18 वर्षी रयतमध्ये नोकरी लागलो, 115 रुपये पगार 61 साली जेव्हा ड्रॉइंग टीचरची नोकरी होती तेव्हा पगार असे होते, कमी होते खूप, आत्तासारखं 7 वेतन वगैरे नव्हतं त्यावेळेस. तर आपली दिशा आपण ठरवायची. फार प्रत्येक मुलाला परमेश्वराने काही ना काही दिलेलं आहे, त्याच्याकडे त्याचा शोध त्याला घेता आला पाहिजे की मला काय आवडतं आणि तोच धंदा. आज बघा मुंबईमध्ये तुम्हाला मुंबई पुणे नागपूर कुठे कोल्हापूरला अगदी सोलापूर चांगलं फर्निचर करायचं असेल तर राजस्थान UP तिकडचे सुतार आणि गवंडी येतात. तुमचे इंटेरियर डेकोरेशन महाराष्ट्रातलं 80% हे परप्रांतीयांनी केलेलं आहे. का आम्ही चांगले सुतार का होत नाही, चांगले गवंडी का होत नाही. 1-1.5 लाख रुपये महिना मिळतो 10वी 12वी नापास झालेल्या मुलांना, तर प्रगतीची दारं उघडीच आहेत. एखाद्या वेळेस ग्रॅज्युएटचं सांगता येत नाही त्याचं काय होईल, पण 10वी 12वी नापास झालेला मुलगा निश्चित प्रगती करू शकतो चांगली, त्याला कामाची लाज वाटतं का बरं त्या ठिकाणी. आता मुंबईमध्ये कुठेही तुम्ही टाईल्स लावायचे असल्या बंगल्याला घरावर राजस्थानचेच गवंडी आणलं, मंगळवेड्यातसुद्धा झालं, म्हणजे इथपर्यंत आलं आहे ते. मग ज्याच्या सर्विस उपलब्ध आहेत ते आमची पोरं का शिकत नाहीत, म्हणजे आपल्याला पर्याय आहेत ना उपलब्ध. ग्रॅज्युएटहून प्रत्येकाला बी एड डी एड झालं
की कुठेतरी मास्तर म्हणून लोंबकळा झालं जुळं. इथं बेगमपूरहून थाली पलीकडे कुठे बदली झाली तर पुढाऱ्याकडे येतात, ते सांगा ना बदली कॅन्सल करायला. नोकरी करण्याची क्षमता, जगात नोकऱ्या उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला सांगतो, आता मी गेली 20 वर्ष जागतिक मराठी अकादमीचा अध्यक्ष, मी ज्या पद्धतीची संमेलनं घेतली, आमचे चोरमारेही बरोबर असतात, तर तुम्हाला सांगतो मी, इतकी मराठी माणसं गरिबीत शिकली, कोरडवाहू शेतकरी बरं का, जेवणाचे 2 वांदे, ते आज अमेरिकेमध्ये करोडोपती, त्यांच्या हाताखाली अमेरिकन लोक काम करतात. लातूरजवळ वायगाव तिथे राजमाले म्हणून 3 एकर जमीन त्यांची वडिलांची, त्या वडिलांनी गरिबीतून सगळ्यांना शिकवलं, पोरांना काही डॉक्टर केले काही, तर एक इंजिनियर अमेरिकेत गेला डेट्रॉइटला, त्याच्या हाताखाली आज 800 अमेरिकन काम करतात. अविनाश राजमाले, त्यांनी फोर्ड कंपनीची बिल्डिंगच विकत घेतली. जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेला कोरडवाहू शेतकऱ्याचा गरीब घरचा पोरगा, आता नारायणकर म्हणून आपण परवा बघितली त्यांची मुलाखत, तूच घेतलेला हां, पाठवू द्यायचा, किती गरिबीतला आलं, 25-26 वर्षी 200 कोटीचा व्यवहार केला त्यांनी, गरीब म्हणजे जिराई जमीन जेवणाचे वांदे असा पोरगा, त्याला दिशा मिळते आमच्या बीड जिल्ह्यातल्या पाठवू द्यायचा. तो पुण्यात आज ऑफिस घेतो, बिल्डिंगमध्ये मोठी बिल्डिंग बांधतो, हे विकत घेतो 27-27 वर्षी. तुम्ही का नाही करत, तुमच्यात ती आहे ना ती जिद्द, उगं आपलं इकडं राजकारणावर गप्पा मारत बसायचं, मोदी काय म्हणाले, हे काय म्हणाले, अरे तू तुझं काय कल्याण तुझं बघ ना, देशाचं काय घ्यायचं ते आमदार बघतील, का नेते आहेत ना सगळ्या पक्षात, त्यांच्यावर सोडून द्यायचं ते, आपण काय देशाचं चांगलं करा वाईट करा, मी माझं बघेन, मला हा व्यवसाय करायचा मी करीन. तर त्यासाठी आपली मानसिक तयारी केली पाहिजे आपण त्या ठिकाणी. आज तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या हॉटेलमध्ये जा, छत्तीसगडची पोरं आहेत नोकरीला, हॉटेलमध्ये नोकर मिळत नाहीत, शेतामध्ये काम करायला मजूर मिळत नाही, मग गरिबी आहे का? मग आत्ता चोरमारींनी सांगितलं की तुम्ही जर असे फुकट वाटून लोकांना आळशी करत असाल तर कशाला मजुरी जातील ते कुठं त्या ठिकाणी. प्रत्येक कामात रस घ्या, तुम्ही किती पैसे मिळतात महत्त्वाचे नाही, महिन्याला 2000-5000 मिळवता का 50000, तुम्ही किती आनंदाने जगता, किती कष्टाने जगता, हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला गोष्टी करुणाने शिकवल्यात, मला तर वाचणारे डोळे दिले, ऐकणारे कान दिले, वाचणारे डोळे दिले, ऐकणारे कान दिले, आणि एका अदृश्य करुणाने जगण्याचे भान दिले, एका अदृश्य करुणाने जगण्याचे भान दिले. उदयाच्या मस्तीबरोबरच अस्ताची जाणीव होती. अनेकांना वाटलं या करोनाच्या लाटेत आपण जातो की काय, घाबरून गेले होते लोक त्या ठिकाणी. तर उदयाच्या मस्तीबरोबरच अस्ताची जाणीव होती, आणि जाता जाता कळलं सृष्टी सत्य शिव सुंदर होती, जाता जाता कळलं सृष्टी सत्य शिव सुंदर होती. मला हे करोनाने सांगितलं की आपले प्रॉब्लेम्स काय, अरे म्हटले तुम्ही इतक्या इमारती बांधता, झाडं तोडता, कुठे गेली झाडं, कुठे पक्षी झाडावरचे, तुमचं पर्यावरण तुम्ही खराब केलेलं आहे. मला अनेक गोष्टी करोनाने एकदा रात्री झोपेत येऊन सांगितल्या, 4-5 करोना घोंगावत होते, आणि त्यांनी सांगितलं मला की रंगीबेरंगी काटेरी चेंडू, तुम्हाला माहिती आहे करोनाचे फोटो सुरुवातीला आले ते सूर्यफुलासारखे लाल निळे पिवळे आणि सुंदर दिसायचे, म्हणजे काही बायकांना तर ते प्रिंट एवढं डिझाईन आवडलं की दुकानात जाऊन म्हणले या प्रिंटची साडी मिळते का बघायला लागलेत, इतकं सुंदर फुल आहे म्हटलं. करोना इतका सुंदर विषाणू जगात नसेल त्यातला. हे रंगीबेरंगी काटेरी चेंडू अंगाभोवती घोंगावू लागले. मी हात उगारणार तोच त्या काटेरी चेंडूंना काटेरी हात फुटले. हिरवे काटेरी, केसरी काटेरी, निळे काटेरी, हिरवे काटेरी, केसरी काटेरी, निळे काटेरी, त्या सर्व काटेरी हातांनी मला अलगत उचलले आणि उंच हवेत फेकले, आणि मी एका झाडाच्या फांदीवर दंदिशा आदळलो, कळवळलो. तेव्हा तो पहिला काटेरी चेंडू म्हणाला पहिला काटेरी चेंडू म्हणाला बोल बोल, या झाडावरचे पक्षी गेले कुठे, झाडावरचे पक्षी गेले कुठे, या झाडावरचे पक्षी गेले कुठे, मी फांदीला धरून उठणार. तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले, आणि मी एका उंच इमारतीच्या टेरेसवर दंदिशी आदळलो, कळवळलो.
तेव्हा तो दुसरा काटेरी चिंडू म्हणाला, बोल बोल, या टावरखालची झाडे गेली कुठे? या टावरखालची झाडे गेली कुठे? मी केबलला धरून उठणार, तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले, उंच हवेत फेकले.